10 लाखांचे बक्षीस असलेल्या 3 जहाल नक्षलींना अटक, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई. 28 ऑगस्ट रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील मौजा कोयार जंगल परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक C60 व CRPF बटालियन 37चे जवान संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबवित असताना 2 जहाल नक्षलवाद्यांना अटक, तसेच उपविभाग हेडरी अंतर्गत पोमके गट्टा हद्दीतील मौजा झारेवाडा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना एका जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. सदर नक्षलवाद्यांना 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये अटक करण्यात आले असून मौजा कोयार जंगल परिसरामध्ये अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये रमेश पल्लो वय 29 वर्ष राहणार कोयार तालुका भामरागड, 2 तानी उर्फ शशी चमरू पुंगाटी वय 23 वर्ष राहणार पद्दूर तालुका भामरागड जिल्हा गडचिरोली यांचा समावेश असून मौजा झारेवाडा जंगल परिसरामध्ये 3 अर्जुन उर्फ महेश रेणू नरोटे वय 27 वर्ष राहणार झारेवाडा तालुका एटापल्ली याचा समावेश आहे. गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे सन 2021-22 या 2 वर्षाच्या कालावधीत आत्तापर्यंत एकूण 57 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडली.